70 किलोमीटर पर्यंत CCTV तपासत पोलीस पोहोचले आरोपी पर्यंत। करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 651/22 IPC 379 करमाळा पोलीस ठाणे येथील जिंती दूरक्षेत्र येथे 2 सप्टेंबर 2022 रात्री वाशिंबे गावातून एका शेतकऱ्याने 2 टेलर चोरीस गेले होते, त्यामुळे परिसरातील शेतकरी शेतीची अवजारे चोरी जातील की काय याच्या भयाखाली राहत होते, पण संबंधित चोरीचा छडा लावत ट्रॉली माघारी आणल्या, पण दुर्दैवाने आरोपी पसार झालेला आहे, त्याचा शोध सुरू आहे। करमाळा पोलीस ठाणे जिंती दूरक्षेत्रचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर, तपासाधिकारी पोलीस नायक चौधरी तसेच इतर अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा छडा लावण्याचे आवाहन स्वीकारले। गणपतीसारखा महत्त्वाचा बंदोबस्त असताना देखील अहोरात्र मेहनत घेऊन जवळपास 70 किलोमीटरचे CCTV कॅमेरे पाहून मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून व इतर गोपनीय सूत्रे कार्यान्वित करून अखेर चोरीस गेलेले टेलर फलटण येथील गुणवरे या गावातून काल रोजी स्थानिक पोलीसच्या मदतीने हस्तगत केले आहेत। चोरी केलेले आरोपी हे पोलिसास पाहून फरार झाले आहेत, त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे यांच्या देखरेखीखाली करमाळा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिंती दूरक्षेत्रचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर, पोलीस नायक प्रदीप चौधरी, पोलीस हवालदार श्रीकांत हराळे, पोलीस हवालदार ललित शिंदे, पोलीस शिपाई जालिंदर गोरे, पोलीस शिपाई नितीन चव्हाण, समीर खैरे यांनी केले। सदरबाबत जिंती दूरक्षेत्र येथील ग्रामस्थ यांच्याकडून तपास पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे।